काय बेटा तू हे सगळं खराब केलं ना बेटा माझं हो जेवण करता करता मग आता मी क्लीन नाही करू का अरे बेटा काय झालं तू बंद डब्बा माझा खराब केला बेटा मी जेवण करायसाठी हा बंदा पसारा करून ठेवला आता सगळं मी उचलून ठेवते जेवतच नव्हते मस्ती करते बेटा गरमी होते तुला हा पंखा लाव ए पंखा बघ काय लागलं सगळे इकडल्या पाठीवरचे कसे जेवण करताना पूर्ण कपडे सांगून देत तिचे माझ्या हृदयाचे लहानपणीचे कपडे सगळे जेव्हा ही झाली होती ना फर्स्ट टाइम जेव्हा ही झाली होती ना या स्वेटर मध्ये मी बघितलं होतं इतकी क्यूट दिसत होती ना मी पण तुम्हाला फोटो शेअर करीन काय खाते तू खूपच क्यूट दिसत होती हृदयाच्या स्वेटर मध्ये आता होती का हृदयाला आता छोट होते थोडं घालून बघीन जेव्हा ही झाली होती ना तेव्हा छान हेल्दी होती तेव्हा छान होत होतं मध्ये मग नव्हतं होत आणखी हेल्दी झाली होती आता ही बारीक झाली बिलकुल जेवण नाही करत तर मी जर भरपूर आणि लक्ष देते तिच्या खाण्यापिण्यावर तरी पण तिला वेट नाही वाढत आहे तिचं तेवढं तर बघते आणखी मी काय होते तर तिच्यासाठी म्हणजे हृदयाचे हे सगळे लहानपणीचे कपडे केले कपडे आम्ही तिच्यासाठी घेतले होते जेव्हा न्यूबॉर्न बेबीसाठी घालत असतात ना ती आहे ड्रेसेस किती क्यूट दिसत होती याच्यामध्ये माझा पिल्लो खूप क्यूट दिसत होता मला आता पण ते दिवस वाटत खूप छान दिवस होते ते पिल्लो हे बेटा चलो पूजाचं हे हृदयाच्या आत्त्याने आणलं होतं पण तिला झालंच नव्हतं हृदयाला एकचदा घातलं मी 6 मंथची झाली होती तेव्हा त्याच्या खालची मेडी आहे रुतू बेटा पेपर टाकेन मी पुन्हाही काढून घेते पाडते इथे जाते तर मग मी असंच ठेवून देते कारण की आता हे पुन्हा पाडणार आहे इच्छे कपडे मला माहिती आहे पण आता इच्छे जागा चेंज करावी लागेल नाही तर तिला खेळायला छान वाटतं तर मग म्हणून लावते ते तिला पण आवडते खेळायला एक कॅप मी तिची घेतली होती हॉस्पिटलमधून आली होती तेव्हा हिला नेलं होतं तिला खूप आवडली होतं पण तिला झालीच नाही ती हेल्दी होती ना तिचं डोकं मोठं होतं आलीच नाही तिला ही कॅप आपण हृदयावर खूप क्यूट दिसत होत लहानपणी खूपच क्यूट दिसत होती ती यावर जेव्हा ती झाली होती तेव्हाची गोष्ट सांगत होती मॅमने ना मला याला दाखवलंच नव्हतं
म्हटलं मम्माला काय झालं, मम्माने इट्स अ बेबीज गर्ल. म्हटलं मॅम खरंच? मम्माने हो. मला वाटलं मम्मा चॅट करत आहे, देन मला दाखवलंच नव्हतं हिला. मग मी इतकी हे बेचैन होत होती ना, म्हणजे मी अशी अशी उठू उठू बघत होती. माझं सी सेक्शन झालं होतं, सी सेक्शन झालं होतं तेव्हा मी अशी उठू उठू लेटून होती ना, असं उठून बघत होती. मी प्रयत्न करत होते उठायचा. मॅम म्हणे कसली घाई आहे, कशाला उठत आहे? मॅम म्हटलं मला माझं बेबी बघायचं आहे इकडे. मग मॅमनी सांगितलं सिस्टरला, सिस्टर म्हणे इट्स अ बेबी जप्पा. जेव्हा मीला बघितलं असं बघितलं मीला असं दाखवलं होतं मला सिस्टरनी असं साईडनी, म्हटलं वाव किती क्यूट आहे, माझ्याच सारखी आहे म्हटलं होतं. बिकॉज मी पण खूप हेल्दी होती लहानपणी झाली होती तेव्हा. जे बेटा मॅम म्हणे तुझ्यासारखीच झाली म्हणे, हिरोईन झाली म्हणे, अशा म्हणे मॅम तिला. आणि हे बघलं की बघलं तुम्ही हृदयावर घातलंच नव्हते, इतकंच दाखवत नव्हते, इतकं क्यूट दिसत होतं, तसं पोट दिसत होतं. आता तुला होते का तर बघेल मी घालून देणार तिला. इकडे जाते पिल्लू, नाही जेवलं म्हणजे चला बुरचला बुरचला बुरचला. हृदयाचा फ्रॉक तिच्या आजीने आणला होता तिच्या बारसायला. तिचे स्वेटर्स तिच्या नाना नानीने घेतले होते, चार चार पीसेस आहे ह्याची. ह्याची काही गरज नाही. नाही बेटा नाही खाऊ नाही खाऊ. इथे कसं इथे ठेवलं ना तिला पण खेळायला मजा येते, मग मला पण चांगलं वाटतं, तिचा थोडस टाइमपास होऊन जात. मी तू काढलं तर मग तिला इथे गमल नाही. नाही बेटा सॉफ्ट आहे तुझा तो. ही मंकी कॅप ही थोडी जशी मोठी व्हायला लागली चार पाच माझी समजायला लागलं अशी काढायची कॅप. अशी बदमाश होती, आताही आहे खूप बदमाश आहे ही. बदमाश आहे माझा पिल्लू खूप इच्छ काही. थांबलं बेटा मी आत्ताच तो ठेवलं. आम्हाला फ्रॉग ना मी मम्मीकडे होती, मम्मी मार्केटला गेली तेव्हा हिच्यासाठी आलो होतो. इतकी क्यूट दिसत होती गप्पू गप्पू. माझ्याजवळ तो फोटो असेल तर मी दाखवेल तुम्हाला नंतर कधी. खूपच मस्त दिसत होती. आहे ना पिल्लू आत्ताच तुम्ही ठेवलं ना. हे गे रुपये हे गे हे गे हे गे बेटा हे गे हे गे हे गे डब्बा घे पिल्लू. आणि हे छोटेसे आम्ही ती तिच्या वेळेस घेतलं होतं कॅप आणि सॉक्स आणि हाताचे सॉक्सचा पेअर घेतला होता. खूपच क्यूट दिसत होते ना. आम्ही वस्तू घ्यायला इतकी मजा येते ना. आता आम्ही असं म्हणजे आम्हाला माहित नव्हतं बेबी बॉय होणार की बेबी गर्ल होणार, म्हणून आम्ही असे कपडे घेतले होते तिचे बॉयला पण होणार गर्लला पण होणार. आम्ही दोन स्वेटर घेतले होते, एक हा घेतला होता पिंक आणि एक हा घेतला होता येल्लो. याच्यासाठी बेबी बॉय झाला तर येल्लो घालायचं म्हणजे माहिती नव्हतं ना, बेबी गर्ल झाली तर पिंक म्हणजे दोघे दोघांना पण येतात असं म्हणून आम्ही घेतला होता. चला आता इकडलं आवरण झालं, आता मी इथे बेडशीट टाकून देते. कमरेचा वाजला बँड आता आता ठेवून देते सगळं उचलून तिथे बेडशीट टाकते. ये बेटा हृदयने बसाई बसाई ते बसा बेडशीट ठेवून येते. आली बेटा मम्मा तिकडे गेली होती. थांब बेटा थांब 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 बुरचेलते ना बुरचेलते ना. हृदयाची आजी आणि हृदयाची पप्पा जेवण करत आहे, तो पण ते म्हटलं इन्हे हा पसारा केला मी आवरून घेते, मग ते हिला बघणार मग मी जेवण करून घेते. अरे अरे रुदू 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 चला बुरचला बेटा बुरचला.
चलो 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 बेटा चलो, ये आतापर्यंत पण ती छान होती. आता आमच्याकडे मॅरेज होती ना, आम्ही लग्नाला वगैरे गेलो, मग त्याच्यानंतर पासून ही बारीकच झाली. तिची तब्येत बिघडली होती त्याच्यानंतर पासून, बरोबर जेवणच नाही झालं. ती झालं मॅडम, तर काढणं चालू झालं. चला मग झाली आता गपशप. गपशप करता करता मी सबसपे पण करून घेतली. आणि जर तुम्हाला माझी प्रेग्नन्सी जर्नी ऐकायची असेल, कसं झालं ते, मी कसं म्हणजे माझे कसे सगळे दिवस गेले आणि काय ते जे काय काय गोष्टी घडल्या माझ्यासोबत, ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. मी त्यावर माझ्या प्रेग्नन्सी जर्नीचे नक्कीच व्हिडिओ बनवणार. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.